नमस्कार, 24 तास च्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मी राणी गजभिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. परभणी जिल्ह्यात काल सायंकाळपासून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मात्र आज गुलाबी थंडीने मनमोहक वातावरण तयार झाल्याने नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता आला. कालपासून पडणाऱ्या थंडीने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्यांचा आदर घ्यावा लागला. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मात्र घट झाली. तसेच जिल्ह्यातील रब्बीतील ज्वारी पिकाला या थंडीचा फायदा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी दिल्लीत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा यावर वर्ध्याचा चक्रधर काडे संवाद करणार आहे. चक्रधर हा वर्ध्याच्या अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी असून तो 9व्या वर्गात शिकत आहे. राज्यातून लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, परंतु त्यातून फक्त 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात चक्रधर काडे याचा समावेश आहे. तो 20 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा यावर संवाद करणार आहे. चक्रधर काळे हा विद्यार्थी वर्धेतील असून तो सावंगीच्या अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या परिवारात वडील प्रेमराज, आई रंजना, एक मोठी बहीण पल्लवी असा चक्रधर याचा परिवार आहे. चक्रधर याला पुस्तके पेपर वाचण्याचा मोठा छंद आहे. सोबतच कम्प्युटर नॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे. तो आपल्या रिकाम्या वेळेत या गोष्टींकडे फार लक्ष देऊन या विषयांचा अभ्यास करीत असतो. त्यामुळे त्याला यातून नेहमी फायदा देखील होत गेला. तसाच फायदा त्याला झालेला आहे. 2 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत CBSEच्या पोर्टलमध्ये 1500 शब्दांमध्ये निबंध लिहायला गेला होता आणि त्याने लिहून पाठविलेल्या निबंधांमध्ये देशभरातून फक्त 2000 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार होते आणि विदर्भातून 15 विद्यार्थ्यांमध्ये चक्रधर काळे ह्याचे सिलेक्शन झाले आहे. 23 तारखेपर्यंत एक CBSEच्या माय गव्हर्नमेंट पोर्टलवर एक नोटीस आलेलं होतं. त्या नोटीसमध्ये सांगितलेलं गेलेलं होतं की सर्व मुलांसाठी एक आवाहन असं आलेलं होतं की एक कॉम्पिटिशन चालू आहे, शॉर्ट एसे राईटअप कॉम्पिटिशन. त्यामध्ये सर्वांना 1500 अक्षराच्या आत एक शॉर्ट एसे लिहून टाईप करून पाठवायचा होता. त्याच्यात 5 विषय दिलेले होते. त्यामधून मी शेवटचा विषय निवडून, विषयाचं नाव होतं बॅलन्स इज बेनिफिशियल, ज्यामध्ये असं सांगितलेलं होतं की मुलांची जे लाईफ असते, विद्यार्थी जीवन जे असते, ते फक्त पुस्तकच नाही तर पुस्तकाच्या बाहेरची पण दुनिया त्यांनी एक्सप्लोर करायला हवी आणि त्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे आणि जे मॅच्युरिटी असते, जे रिअल वर्ल्डमध्ये वावरण्यासाठी त्यांना जे नॉलेज असतं ते कशा पद्धतीने यायला हवं, या सर्व बाबींवर तो एक एसे लिहून पाठवायचा होता. तो एसे मी कमीत कमी 3 दिवस घेता, खूप विचार करून, शांत चित्ताने, चांगले शब्द निवडून असा एसे लिहून तयार करून मी त्यांना पाठवलेला होता CBSE पोर्टलवर. आणि त्या पोर्टलवरून खूप सर्व जे टीचर्स असतात त्या टीचर्सनी त्याला चेकिंग केली. त्या चेकिंगच्यानंतर जे बेस्टवाले होते त्या बेस्टची एक शॉर्टलिस्ट केलेली होती. ती शॉर्टलिस्ट पूर्ण SCERT हर एक स्टेटमध्ये जे SCERT असते त्या जशी महाराष्ट्रात पुणेमध्ये आहे तिथपर्यंत ती लिस्ट पोहोचवल्या गेली आणि त्या लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले मुलं हर एका जिल्ह्यामधून त्यांना एक एस्कॉर्ट टीचर दिलेला गेला आणि तो एस्कॉर्ट टीचर त्यांचं संगोपन करून, त्यांच्यासोबत राहून, त्यांना मार्गदर्शन करून दिल्लीपर्यंत नेण्याची ड्युटी करणार आहे. आणि ते एस्कॉर्ट टीचरचे पण मी खूप आभार मानतो आणि या सर्व गोष्टीचे श्रेय मी माझ्या आईबाबांना देऊ इच्छितो. त्यांच्यामुळेच मला बरोबर मार्गदर्शन झाले, त्यांनीच मला गायडन्स दिलं आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकतो. आमच्या वर्धा जिल्ह्याचे खासदार श्रीमान रामदास तडस आणि बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संतोष सेलुगर मी यांचे आभार मानू इच्छितो आणि त्यांच्याचमुळे, त्यांच्या सहयोगामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहो आणि त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि मला त्याच्यावर फार गर्व आहे, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे परीक्षा पे चर्चामध्ये. आणि तो तसा टॅलेंट आहे, अभ्यासात वगैरे रात्री पण अभ्यास करत असतो, दिवसाला पण ट्युशनला जात असतो आणि त्याला कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. वाचनामध्ये इंटरेस्ट आहे, लेखनसुद्धा करत असतो, तो लिखाणामध्ये पण बहुत इंटरेस्ट आहे त्याला.
एरियामध्ये एकदम गर्वाची गोष्ट आहे की पूर्ण एरियामधून आता तो एकटाच आहे, तर खूप आपल्याला कॉन्फिडन्स वाटते की नाही हा माझा भाऊ आहे. आणि कोणती डिफिकल्टी त्याला सहसा राहत नाही, प्रत्येक विषय त्याला जमते. इंग्लिशचं जर काही कधी काय असलं तो मला विचारते, ते मी त्याला सांगते ग्रामर वगैरे असलं तर, बाकी प्रत्येक गोष्ट त्याला जमते. आणि तिथे जाऊन क्वेश्चन्स विचारायचे म्हटलं तर त्याला पुष्कळ लोकांनी सजेशन दिले आहे की तू असं विचार, आमच्याकडून हा प्रश्न ने, हे कर. मी त्याला तेवढं काही सांगितलं नाही, आपण शेजारी लोक त्याचे फ्रेंड सर्कल वगैरे यांनी त्याला पुष्कळशे सांगितलं आहे की तू असं आमच्याकडून विचार, आमचं नाव मेन्शन कर, हे कर ते कर, त्याला भरपूर लोकांनी सांगितलं. आता तो त्याला जे विचारायचं तेवढं तो तिथे जाऊन करणार. पणापासूनच खूप असा युनिक मुलगा आहे, त्याच्या बाकीच्या मुलांसारख्या त्याच्या हॅबिट्स नाही आहे, सगळ्यात अलगच राहतो. नेहमी त्याचे विचार पण एकदम डिफरंट असतात. माझी तेवढी मेंटॅलिटी पण नाही आहे त्याची, आतापासूनच तेवढे त्याची डीप थिंकिंग होऊन गेलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा तो पूर्ण चारही डायरेक्शननी विचार करतो की ही गोष्ट कशी आहे, काय आहे. एकदम सायंटिफिक आणि त्याचं थिंकिंग स्किल असते की याचं काय होणार याचं. आणि त्याची वोकॅब्युलरी पण खूप जास्त स्ट्रॉंग आहे. एसेसुद्धा लिहिताना तो एसे आपण वाचला तर आपल्याला असं वाटणार नाही की एका 9th मुलांनी बिना कुठे पाहता हे एसे लिहिलं असेल म्हणून. खूप वोकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे त्यांनी, खूप म्हणजे त्याच्यासाठी खूप त्यांनी सॅक्रिफाईस केलं. आपलं घरी पण अभ्यास पण करायचा, ते पण करायचा, प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी लहानपणापासूनच खूप चांगल्याने लक्ष दिलं आहे. दिली ना की जाताना आपला तर माझे आई वडील वगैरे येऊन गेले आहे घरी, तर त्यांनी पण त्याला खूप गायडन्स केलं की प्रवासात असं राहायचं, खूप आजकाल लूटमारी चोरी वगैरे खूप राहते, त्यामुळे थोडं सांभाळून राहायचं. आणि थोडंसं याच्या माझ्या जाऊबाईंचा मोठा लहान मुलगा आहे, तो त्याच्यासोबत जाणार आहे, तर तो त्याच्यावर थोडासा विश्वास आहे आम्हाला की तो फिरलेला आहे सगळा इकडे तिकडे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित करू शकेल बा सगळं हँडल याला. आणि हा खूप समजदार आहे असं म्हणजे अगाऊपणा करणारा नाही, त्यामुळे आम्हाला पण त्याच्यावर विश्वास आहे की हा व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थित येईल. त्यामुळे आम्ही पण हिंमत केली की आपण पाठवावं. आता शेजारचे लोक पण विचारतात की तुमचा मुलगा एवढ्या दूर जाणार आहे, मग काही प्रश्न आमचे पण विचारेल. आता त्याला जर वेळ मिळाला की कोणी येतात सांगतात की असं विचारायचं तसं विचारायचं, तो मग म्हणतो की आई मला एवढा वेळ मिळेल का प्रत्येकाचे जर आपण प्रश्न करत बसलो का. तर मग बेटा तू सगळ्यांचं ऐकून घे, पण तुला जे सिलेक्ट वाटते ते प्रश्न तू हे कर आणि तेच हे कर, बोलशील त्यांच्याशी. तो लहानपणापासूनच खूप हुशार आहे, त्यांनी मला कधी असं कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. आणि त्याच्या अभ्यासामध्येच खूप आवड आहे की मला हे करायचं. ते मोठे मोठे पुस्तकं तो ऑनलाईन वाचतो, बुक रिडिंग वगैरे राहते की नाही मोबाईलवर, आता ऑनलाईन की रिच डॅड पुअर डॅड, जसे आणखी काही धार्मिक पुस्तकं वाचतो. पेपर तर त्याच्यासाठीच मी पेपर लावलेला आहे, रोज पेपर वाचतो तो. आणि ही बातमी आली ती आली, तर महिलांसाठी त्यांना खूप आवड आहे की महिलांचे तिथे मधुरिमा वगैरे पूर्ण म्हणून येतात, त्या पण वाचतो तो. त्याच्यातल्या मला सांगतो की याच्यात असं सांगितलं आहे, तू हे वाचत जा, आई ते करत जा. म्हणजे काही काही असा मुलगा असा आहे की त्याच्यापासूनही आम्ही शिकू शकतो काही काही गोष्टी. म्हणजे त्यात वेगळे गुण आहे, आपण म्हणतो नी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर हे पहिलं अचीवमेंट आहे त्याचं, त्याच्या आयुष्यात त्याला मिळालेलं आहे. पण तो लहानपणापासूनच मलाही वाटते की हा काही ना काही करणार आहे समोर चालून, म्हणजे याच्यात काहीतरी वेगळे गुण आहे. आणि ते आपल्याला बोलून दाखवायचे नाही तर ते पाहायचे आहे, वेळ आली की ते दिसणार आहे. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं आश्चर्य असं खूप असं वाटत नाही, कारण की मला माहिती आहे की माझा मुलगा एक दिवस काही ना काही बनणार आहे. V24 तासकरिता प्रमोद पानबुडे, वर्धा. V24 तास चॅनलच्या बातमीची दखल घेत तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने ज्या जागांवरून वाळूची तस्करी केली जाते अशा रेती घाटांवर जाण्याकरिता कंबर कसली. आणि अशा घाटांवर जात असतानाच बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुका हद्दीतील जलम या गावातील वाळू माफियांनी चक्क या पथकाच्या वाहनांवरच वाळूने भरलेला टिप्पर टाकण्याचा प्रयत्न केला. जलम येथील गौणखानीज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकाऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12:30 सुमारास घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून टिप्पर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसतानाही नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौणखनिजांची चोरी होत असते, त्यामुळे शेगाव तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पथके नेमून गौणखनिजांचे रक्षण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांवर सोपवली आहे. गुरुवारी रात्री माटरगावचे मंडळाधिकारी संजय बापूराव देशमुख हे ड्युटीवर असताना त्यांना काही टिप्पर गौणखनिज घेऊन जाताना आढळून आले, त्यामुळे त्यांनी पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित टिप्पर चालकाने तहसीलच्या गाडीचा अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तहसीलच्या वाहन चालक संतोष सातभाकरे यांनी समय सूचकता साधत गाडी बाजूला घेतली, यामुळे अपघात होण्यापासून टळला. या प्रकरणी संजय देशमुख यांनी जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
या महिन्यातील ही चौथी घटना असून गौण खनिज थांबविण्यासाठी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी सुद्धा पोलीस स्टेशनला आणि जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. शिवाय 6 वर्षे अगोदर शेगावचे माजी तहसीलदार गणेश पवार यांच्यावरही या वाळू माफियांनी हल्ला केला होता. त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, पण आजही हल्लेखोर हे अज्ञातच आहे. काल दिनांक 16/1/2020 रोजी आमचे दिनांक 1 ऑक्टोबर पासून अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यासाठी पथक गठीत केले आहे. त्या अनुषंगाने पथक प्रमुख आमचे मंडळ अधिकारी श्री देशमुख व त्यांच्यासोबत तलाठी श्री सुरेश राठोड आणि कोतवाल अर्जुन मारुका व आपल्या शासकीय वाहनाचे ड्रायव्हर असे 4 लोक अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यासाठी गेले असता बोरगाव दिग्रस मार्गे एका गाडीचा पाठलाग करत गेले होते. त्यानंतर त्यांनी लांजूड मार्गे त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीवाल्याने कोणी इरफान म्हणून माटळगावच्या या व्यक्तीनं ती गाडी दोन बऱ्याचशी हायड्रोलिक केली आणि हायड्रोलिक केल्यानंतर त्यांनी ते सदर वाहन त्यांचं रेतीचं जे होतं ते खाली केल्यानंतर गाडीवर आणण्याचा आणि मंडळ अधिकाऱ्यांना किंवा संबंधित शासकीय गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते नंतर पळून निघून गेले. त्यांच्याविरुद्ध जलंब पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यात आलेला आहे. आणि हे आताचा हा जो प्रकार आहे हा दुसऱ्यांदा घडला. याच्यापूर्वी आम्ही खाजगी वाहनाने अवैध वाळूवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हासुद्धा त्या गाडीवर आणि त्या ड्रायव्हरवरती हल्ला करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध सुद्धा 353 आम्ही दाखल केलेला आहे. आणि हा वाळू माफियाचा हा दुसऱ्यांदा या तालुक्यात प्रयत्न त्यांनी परत हल्ला करण्याचा केलेला आहे. आम्ही प्रशासनसुद्धा पोलिसांचं सहकार्य आहे निश्चितच आहे आणि आम्ही प्रशासन चूक बसणार नाही. याच्यानंतर जर यांचं असं मनोबल वाढलं आणि यांनी जर वारंवार असे हल्ले केले तर आम्ही यांच्याविरोधात नक्कीच यापेक्षा तीव्रतेनं जोरदार कारवाई करू. 3 दिवसाअगोदर आम्ही एक बातमी दाखवली होती की बुलढाणा जिल्ह्यातून कशा प्रकारे वाळूची तस्करी होते. त्या बातमीचा एक दखल घेत तहसीलदार साहेबांनी एक चमू निर्माण केला होता आणि काल जेव्हा ती चमू माटरगाव शिवारामध्ये फिरायला गेली असती त्यावेळेस त्यांच्यावर काही वाळू माफियांनी हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या भ्याड हल्ल्याचा आमच्या चॅनलतर्फे निषेध करतो. बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा. V24 तास करिता कॅमेरामॅन समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा, शेगाव, बुलढाणा. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापती पदांसाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. या समित्यांवर नागराज गेडा, नीतू चौधरी, सुनील उरकुडे आणि राजू गायकवाड यांची वणी लागली. अपेक्षेप्रमाणे समाज कल्याण सभापतीपद नागराज गेडाम तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपद नीतू चौधरी यांना मिळाली. वित्त, बांधकाम, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती सभागृहात जाहीर करण्यात येईल. यात वित्त सुनील उरकुडे तर कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी राजू गायकवाड यांच्याकडे सोपविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापती पदांकडे सदस्यांचे लक्ष लागून होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री भाजपाचे सदस्य मोहर्लीकडे रवाना झाले होते. गुरुवारी दुपारी 12 वाजता सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले. 1 वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या ममता डुकरे तर भाजपने नीतू चौधरी यांनी नामनिर्देशन सादर केले होते. यात भाजपच्या नीतू चौधरी विजयी झाल्या. समाज कल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपचे नागराज गेडाम तर काँग्रेसकडून नयना गेडाम यांनी अर्ज सादर केला होता. त्यात नागराज गेडाम विजयी झाले. विषय समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसने प्रमोद चिमूरकर, वीणा मालेकर तर भाजपने सुनील उरकुडे, राजू गायकवाड यांनी अर्ज सादर केले होते. त्यातही भाजपचे सुनील उरकुडे, राजू गायकवाड विजयी झाले. विजयानंतर भाजप सदस्यांनी जिल्हा परिषदेत जल्लोष साजरा केला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते देवराव भोंगडे यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष कुरेकर यांच्यासह अन्य सदस्य हजर होते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपदी आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत.
ब्रह्मपुरी विधानसभेचे नेते प्राध्यापक अतुलभाऊ देशकर, जिल्हा परिषदेचे पूर्व अध्यक्ष देवराभाऊजी भोंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या आश्वासाने जिल्हा परिषदेचे सर्व सदस्यांच्या कृपेने मला या ठिकाणी समाज कल्याण सभापतीपदी पद दिलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व सदस्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। मला जी जबाबदारी दिली ती त्या जबाबदारी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय या सिद्धांतानुसार ग्रामीण भागातील शोषित दलित पीडित यांना अंध अपंग निराधार या लोकांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेच्या योजना आहेत त्या त्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन। नेत्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही या दृष्टीने मी काम करेन, मला विश्वास देतो आणि पुन्हा सर्व नेत्यांचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांचे मी धन्यवाद मानतो, आभार मानतो, धन्यवाद। जिल्हा परिषद चंद्रपूरच्या नवीन पदनियुक्तीमध्ये सभापतीपदी पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि माझं नवीन 2.5 वर्षामध्ये जे दुसऱ्यांदा पदनियुक्ती केल्या जाते त्याच्यामध्ये माझा दुसऱ्यांदामध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचा पक्षाचा सगळ्याचा मनापासून खूप खूप आभारी आहे। आणि दिलेली जबाबदारी मी यथायोग्य जेवढा माझ्याच्याने होईल तेवढा चांगल्या पद्धतीनं या पदाची जिम्मेदारी निभावून देण्याचा प्रयत्न करीन। त्याच्या आधीचे जे पद उपभोगलेले आमचे जे नेता मंडळी आहेत त्यांच्याकडून हवं तर काही मार्गदर्शन घेत जाईल आणि योग्य पद्धतीने जिल्हा परिषदेचा कारभार जे कोणतं सभापतीपद माझ्या वाट्याला येईल ज्या कोणत्या सभापतीपदाची जिम्मेदारी माझ्यावर टाकल्या जाईल त्या पदाची जिम्मेदारी मी योग्य पद्धतीने पार पाडणार एवढी इथं ग्वाही देतो। आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठंही आपण कमी पडणार नाही किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही विभागात कोणत्याही गटाला कोणत्याही समूहाला कोणत्याही समाजाला म्हणजे त्यांच्यावर अन्याय होणार नाही माझ्या समिती विभागाकडून एवढी इथं ग्वाही। V24 तासकरिता आकाश नामेवार चंद्रपूर। अमरावती येथील मुस्लिम बांधव नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधामुळे सत्याग्रह आंदोलनास दिनांक 13 जानेवारी 2020 पासून सत्याग्रह सुरू केला आहे। शुक्रवारी सरकारला लक्ष्य करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मुंडन केले। जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत रात्रंदिवस सत्याग्रह आंदोलन सुरूच राहील। या सत्याग्रहामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होते। क्यों ना ले हम आजादी है हक हमारा आजादी हम लेके रहेंगे आजादी तू कुछ भी कर ले आजादी चाहे पुलिस बुला ले आजादी चाहे डंडे मारो आजादी चाहे गोली मारो आजादी चाहे पुलिस बुला लो आजादी चाहे जेले भर लो आजादी चाहे फांसी दे दो आजादी हम लेके रहेंगे आजादी और क्यों ना ले हम आजादी है हक हमारा। जो देश की संस्कृति है देश की एकता अखंडता और देश में जो भाईचारा है जो बरसों से सदियों से इस देश में चल रहा है उस भाईचारे को ख़त्म करने के लिए आपस में झगड़ा लगाने के लिए और फोड़ो और हुकूमत करो ये जो इस भारत के सरकार का जो विचारधारा है इस विचारधारा के विरोध में आकर हम लोगों ने पिछले 5 दिन से ये सत्याग्रह यहाँ पर शुरू किया है अमरावती के डॉक्टर बाबा साहेब स्मारक पर। लेकिन आने वाले दिनों तक जब तक ये सरकार नागरिकता संशोधन कायदा जो धर्म धर्म में जात जात में और आपस में लड़ाने वाली और एक को नीचा दिखाकर दूसरों को ऊंचा दिखाने वाली ये जो संस्कृति है ये नए तरीके से इस देश में चालू हुई है। आने वाले दिनों में जो भारत का संविधान है उसके आर्टिकल 14, आर्टिकल 15 और आर्टिकल 21 का घोर उल्लंघन है। इस उल्लंघन के तहत हम ये कभी नहीं चाहते कि इस देश में भेदभाव हो छूत हो
लोगों को कम नजरिए से देखा जाए, किसी को नीचा दिखाया जाए, किसी को ऊंचाया दिखा जाए, किसी के साथ फर्क किया जाए। आने वाले दिनों में यहाँ के तमाम नागरिक जितने भी है वो समान है, एक दूसरे से हम प्रेम करते हैं, एक दूसरे के ऊपर हमारा विश्वास है, वो हमारे भाई है। आज का जो मुंडन आंदोलन है इस सरकार के विरोध में, हमने अपना विरोध दर्ज किया है सर मुंडवा कर। मेरे साथ में हमारे मित्र यैया का पठान और बहुत सारे साथी अब यहाँ पर इसी मंडप में मुंडन करने वाले हैं। तो मैं सचेत करना चाहता हूँ सरकार को कि इस देश में जो बरसों से चली आई संस्कृति है उसे नष्ट ना करें। इस देश को खूबसूरत था, खूबसूरत है और खूबसूरत रहेगा। मैं ऐसी ही विनंती करता हूँ सरकार से हाथ जोड़ के कि सरकार जो है इस कानून को वापस ले और इस देश को आगे बढ़ाने के लिए यहाँ के सारे धर्म जाति जितने भी लोग हैं उन्होंने बहुत मेहनत की है। ये ऐसी आज़ादी नहीं मिली, ये आयत्या बिड़ावर नागोबा जिस तरीके से ये इनका काम चल रहा है। सत्ता आपको सिर्फ कुछ दिनों के लिए, कुछ साल के लिए दिए, आपने यहाँ के राजा महाराजा नहीं हो जो आप ताना विधान के खिलाफ जो एक कायदा इस देश में बनाया है सरकार ने CAA और NRC के नाम से, जो कि आपस में भाइयों भाइयों में भेद करने के लिए ये कायदा बनाया है और जानबूझ के इससे जनता को त्रस्त करने का उद्देश्य है, इसका विरोध करने के लिए हम लोगों ने यहाँ पे मुंडन का आंदोलन किया है और हमारे सभी साथियों ने यहाँ पे इस पेंडॉल में आज मुंडन करके सरकार का विरोध दर्ज करना है। सरकार का इस कायदे के खिलाफ में, इस कायदे के विरुद्ध में हमको हमारा निषेध दर्ज करना है, इसलिए हमने हमारा यहाँ पे मुंडन किया है और संविधान को बचाना है, संविधान को बचा के हम देश को बचाना है। जय हिंद। विजो विस्तार करिता राजेंद्र वाटाणे अमरावती। नागपूर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवड आज करण्यात आली आहे। सोनेगाव निपाणी येथील काँग्रेसच्या रेखा वर्टी यांना सभापती होण्याचा मान मिळाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बोरखेडे रेल्वे येथील संजय सिकटे यांना उपसभापती होण्याचा मान मिळाला आहे। नागपूर जिल्हा परिषद निवडणूक आघाडीला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते उत्साहात आहेत। जिल्हा परिषद मध्ये आघाडी सरकार बसेल हे निश्चित झाल्यानंतर पंचायत समिती मध्ये ही आघाडीचे सभापती आणि उपसभापती निवडून आले। नागपूर पंचायत समिती मध्ये काँग्रेसच्या रेखा वर्टी या सभापती झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय सिकटे हे उपसभापती झाले। यंदा सभापतीचे पद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते, त्यामुळे रेखा वर्टी या बिनविरोध निवडून आले, तर उपसभापती पदासाठी संजय सिकटे यांना 12 पैकी 8 मते मिळाली। त्यापैकी 5 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी, 1 अपक्ष आणि 1 वंचित बहुजन आघाडीने संजय सिकटे यांच्या बाजूला मते टाकली, तर भाजपच्या शुभांगी गायधाणे यांना 4 मते मिळाली। सभापती झाल्यानंतर रेखा वर्टी हे म्हणाले की ते जनतेचे कार्य मार्गी लावतील। निपाणी पंचायत समितीमधून निवडून आलेली आहे और पंचायत समितीमधूनच सभापती झालेली आहे। मी पूर्ण काम करील आणि मी नवीन आहे, जे काही समस्या असेल मी ती पूर्णपणे काम करेल। उपसभापती संजय सिकटे म्हणाले की जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे, त्यांचा विश्वासावर आम्ही खरे होतो। जिल्हा परिषद व बोरखेडी रेल्वे पंचायत समिती अंतर्गत मी उभा होतो, बोरखेडी रेल्वे पंचायत समितीमधून मी निवडून आलो। या पंचायत समिती अंतर्गत आता मला आजपासून पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची जिम्मेदारी दिली आहे। नागपूर पंचायत समिती अंतर्गत जे काही जिम्मेदारी आहे, जे काही कामं आहेत ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करील व हा विजय नागपूर ग्रामीण पंचायत समिती जिथल्या जनतेच्या हा विजय असून व आमच्या वरिष्ठ नेते मंडळींनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठे तळा जाणार नाही याची मी जबाबदारी घेईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाची महाआघाडी आहे, ह्या एकट्याचा विजय नसून हा आघाडीचा विजय आहे। माझ्यासोबत जिल्हा परिषद करता असं वृंदाताई प्रकाशभाऊ नागपुरे ते विजयी झाले व
एक अपक्ष होते ते एकदम कमी मताने पडले, 5 मताने फक्त पडलेले आहे. व माझ्या 1609 मताने आघाडी आहे, मी 1609 मताने आघाडी घेतली. उपसभापतीसाठी तुम्ही आता निवडणूक आली आहे, तुमच्यासोबत कुठले उमेदवाराला कुठल्या पक्षाकडून उभे केले? मी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीनं मला पंचायत समिती उपसभापतीपदाचा फॉर्म भरला होता. मला 8 मते मिळाली व भाजपाकडून शुभांगी गाजाने म्हणून उभ्या होत्या, त्यांना 4 मते मिळाली. तर काँग्रेस नेते कुंदा राऊत म्हणाले की 7 वर्षात भाजपाने आश्वासन दिले होते, त्यांना ते पूर्ण करू शकले नाही आणि त्यामुळे जनतेने यावेळी त्यांना नकारले आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाचा सभापती बसलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपसभापती बसला आहे. उपसभापती पदाला 8 मते मिळाली आहे, त्या 8 मतांपैकी आमचे 5 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी असे 6, 1 कब्बशी अपक्ष म्हणून 7वा आणि 8वा वंचितनी समर्थन दिलं आहे आणि BJP पक्षाला 4 मतं भेटले, म्हणजे 12 4 त्यांना मिळाले आणि 8 आपल्याला मिळाले. तर हा नागपूर ग्रामीण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असून हा सामान्य कार्यकर्त्याचा विजय झाला मला असं यावेळेस. महाविकास आघाडीच्या किती शिंदे फडकणार आहे? 13 नागपूर जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समिती आहेत, जवळपास 13 पैकी 13 राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं झेंडं फडकेल अशी आमची आशा आहे. एखादा चुकीनं गेला तर गेला, नाही तर 13 पैकी 13 काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. जी काय वाटतं, जनतेचा कल अचानक चेंज झालेला आहे, विधानसभा आपण म्हणजे काँग्रेसचा तितका यश मिळालं नाही, मात्र जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात एकूण झालेलं काय सांगायचं? मागच्या 7 वर्षापासून नागपूर जिल्हा परिषदमध्ये BJP सरकार होती, त्यामध्ये या लोकांनी कुठलेही कामं केलेले नाही. सामान्य लाभार्थ्याला ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, सायकल, शिलाई मशीन या छोट्या मोठ्या योजना असते, यासुद्धा यांनी बंद केलेल्या आहे आणि त्यांना 4000 यांनी पहिले खरेदी करा आणि मग नंतर त्यांना पैसे देणार अशा काही वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या, काही लोकांचे विकास कामं होते, ते या 7 वर्षात जिल्हा परिषदमध्ये या भाजप सरकारने केले नाही. म्हणून लोकांचा कल होता की यावेळेस यांना आम्ही पूर्ण बाहेर करू आणि 28 वर्षानंतर लोकांनी एवढा चांगला निर्णय घेतला की 30 सीटा काँग्रेस पक्षाला दिल्या, 10 राष्ट्रवादीला दिल्या आणि 1 अपक्षाचं असं 41 समर्थन जिल्हा परिषदला काँग्रेस पक्षाला आहे. तर हा जनतेचा एक चांगला कल होता, कारण ज्या पद्धतीने खोटे आश्वासन लोकांना दिले, ते खोटे आश्वासनं लोकांनी बघितले की कशा पद्धतीने हे लोक खोटे आश्वासन देतात आणि काम करत नाही, म्हणून जनतेने एक चांगला निर्णय यावेळी नागपूर जिल्ह्यामध्ये घेतला असं मला वाटतं. करिता कॅमेरामॅन आकाश वाघ सह अमित वांद्रे नागपूर. शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खराट आणि विलास कड्डक यांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात दिनांक 14 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणास विद्युत वितरण कंपनीचे अभियंता आणि उपअभियंता आणि इतर कर्मचारी यांनी भेट दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र पळसकर, मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, मुक्तेश्वर काळदाती, मोहन काळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र पळसकर आणि पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आले. सदर उपोषणामधील मागण्या तत्काळ मार्गी लावण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असल्याने गावकऱ्यांनी समाधान मानले आणि उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच देवीदास झोपाटे, ग्रामपंचायत सदस्य दीपक सदार, संतोष मेटांगळे, दशरथ सदार, भिकाजी हरमकर, माधव कड्डक सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. V24 तास करिता विष्णू आखरे पाटील, मेकर, बुलढाणा. विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अमरावतीद्वारा विशाल अशा एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. शासनाला लक्ष करत विजेचे दर विदर्भातील जनतेसाठी निर्णय करा, कृषी पंजाचे बिल माफ करा, लोडशेडिंग संपाचा विजेचा बिल भरू नका,
विजेचे दर सतत वाढले जात आहे. सर्वात जास्त वीज 6,300 मेगावॉट विदर्भात तयार होते आहे. जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, कोळसा विदर्भाचा, प्रकाशी विदर्भाचा, जनतेला वरून विजेचे दरवाढ, प्रचंड विदर्भातील जनतेचा लुटमार केला जात आहे. अजून 20% वीज दरवाढ वाढीचा प्रस्ताव वीज आयोगाला वीज वितरण कंपनीने दिलेला आहे. या सर्व प्रस्तावाचा आम्ही निषेध करतो. अशा विविध दरवाढीच्या विरोधामध्ये एक दिवसीय लाक्षणिक असे विशाल धरणे आंदोलनाचा गर्ल्स हायस्कूल चौकी अमरावती या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे 7.5 रुपये द्यावे लागतात. उद्योग आणि कमर्शियल वापराला 11.5 रुपये द्यावे लागतात. याच्यामध्ये वेगवेगळे जिझिया कर, जसं वहन कर आहे, इतर भाडे आहे किंवा अधिभार हे ॲड केलं आहे म्हणून ते बिल फुगलं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की विजेचं बिल निम्मे करा. दुसरा महत्त्वाचा, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भात सतत दुष्काळ, यावर्षी परतीच्या पावसाने पूर्ण नुकसान केलं आहे. म्हणून या विजेचं शेतीपंपाचं पूर्ण बिल, वीज बिल संपवा. 3 वर्षात सतत दुष्काळ असल्यामुळे विदर्भात आणि बरोबर महाराष्ट्रात, म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही. म्हणून कर्ज ही कायमचं संपवून टाका. साप हा वन्यजीव आहे. साप पकडला किंवा मारला तर 2 वर्षाची शिक्षा आहे, पण साप जाऊन मरणाऱ्या माणसाला मदत मिळत नाही. म्हणून सापाला इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी. जे लोड शेडिंग 6 ते 12 तासाचं केलं जातं तेही कायमचं संपवावं. आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संकल्प विदर्भ निर्मितीचा आणि विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकारने तातडीने करावं, ही सगळी या आंदोलनाची मध्यवर्ती कल्पना आहे. ओके, वीज विदर्भात तयार होते, परंतु 2/3 पेक्षा जास्त वीज ही पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. जमीन आमची गेली, पाणी आमचं गेलं, कोळसा आमचा गेला, प्रदूषण आम्हाला मिळालं आणि विजेची दरी जास्तीचे आम्हाला द्यावं लागते. त्याच्यावर नंतर पुन्हा वीज वहन कर आहे, स्थिर आकार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कर आहे, 100 युनिटचे वेगळे, 200चे वेगळे, 500चे वेगळे, ही सर्व विदर्भाच्या जनतेची लूटमार आहे. विदर्भाच्या ग्राहकांच्या खिशावरती डकेती आहे. हे अन्यायकारक विजेचे दर आम्ही जास्त वाढवलेले दर आम्ही देणार नाही. विजेचे दर निम्मे झाले पाहिजे. शेतीपंपाचे कृषीपंपाचे वीज बिल माफ झाले पाहिजे आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांचं लोड शेडिंग संपलं पाहिजे. या 3 गोष्टीसाठी महत्त्वाचं हे आजचं धरणे आंदोलन आहे. हे आता नागपूरला 20 तारखेला आहे, चंद्रपूरला 22 तारखेला, 24 तारखेला, 24 जानेवारीला गोंदियाला आहे, 1 फेब्रुवारीला अकोल्याला होणार आहे. जर का इतके आंदोलन केल्यानंतरही वीज मंत्रालयाने किंवा महाराष्ट्र सरकारने याच्यावर जर निर्णय घेतला नाही, जनतेच्या या अन्यायकारक प्रश्नाचं उत्तर जर दिलं नाही, तर विदर्भ राज्य आंदोलन समिती हे आंदोलन अजून तीव्र करेल. आणि वीज मंत्र्यालासुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी जसं अगोदरचे वीजमंत्री बावनकुळे यांच्या घरावर आम्ही मार्च नेला होता तेव्हा ते अक्षरशः पळून गेले होते. आता या नवीन वीज मंत्री जे आहेत, आदरणीय नितीनजी राऊत यांनीसुद्धा, यांनासुद्धा आम्ही निवेदन करतो आहे की त्यांनी आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा या विदर्भातील जनता तुमच्या घरावरसुद्धा याला मागे पुढे पाहणार नाही आणि आम्ही हे आंदोलन तीव्र करू. मी रंजना मामर्डे, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष. आज आम्ही 17 जानेवारी 2020 रोजी विजेचे आंदोलन मुख्य अभियंता वीज वितरण कंपनीच्या समोर करत आहोत. कारण की विजेचे दर खूप वाढत चालले, आता पण पुन्हा 20% दरवाढ होणार म्हणतात. ही सतत दरवाढ चालू आहे. जर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिथे काही वीज उत्पन्न होत नसताना, प्रकल्प होत नसताना तिथे 200 युनिटपर्यंत 0 बिल देत असेल आणि त्याच्यावरती कितीही युनिट झालं तर 3.50 रुपये असा तिथला दर असेल, ते मुख्यमंत्री देऊ शकतात तर आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या विदर्भाचे, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाही देऊ शकत? तर आम्हाला विजेच्या ह्याच्यामुळे महिलांचं पण बजेट तुटतं आहे, शेतकऱ्यांच्यांना पण कंबरडर तुटतं आहे, त्यांच्या शेतकऱ्यांचं पाणी इथून विजेला लागतं, ते 1 युनिट वीज तयार करायला 7.5 लिटर पाणी लागतं. शेतकऱ्यांना जे लागणारं पाणी ते त्यांना न देता ते विजेला देते आणि तिथून ती वीज 24 तास पुणे मुंबई या ठिकाणी जाते आहे. आणि आमच्या इथे लोड शेडिंग मिळतं आहे, हे सर्व आमच्यावर अन्यायकारक आहे. रेट पण आम्हाला जास्ती आहे. त्याचप्रमाणे वहन कर आमच्यावर जे लागतो, जिथे इथंच वीज तयार होते आणि इथेच आम्हाला मिळते, तर 1.28 रुपयाप्रमाणे वहन कर जो आम्हाला लागतो तो पण आमच्यावरती अन्याय आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आणि त्याचप्रमाणे स्थिर आकार, त्याच्यानंतर वीज भाडे आणि परत जे स्टेप वाईज दर आहेत ते 5 रुपये 10 पैशाला प्रति युनिट,
त्याच्यानंतर 101 ते 200 युनिटपर्यंत 6 रुपये 57 पैसे, 500 युनिटसाठी 11 रुपये 57 पैसे असे वेगवेगळे दर आम्हाला का बरं देतात ते तुम्ही? एकच रेट जसं दिल्लीप्रमाणे आम्हाला का नाही देऊ शकत? आम्हाला तसाच रेट पाहिजे. जर तुम्ही देत नसाल वीज वितरण कंपनी किंवा ही सरकार, तर आम्हाला आमचं विदर्भ राज्य पाहिजे आणि विदर्भ विरोधकांनो चालते व्हा आमच्या विदर्भातून, असा आम्ही नारा आज देत आहोत आणि त्यांना इथून हकलून लावणार आहोत. आणि आमचं विदर्भ राज्य झाल्यावर तर जसं दिल्लीप्रमाणे रेट इथे स्वस्त मिळतील, आणि त्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत. आमचे विजेचे रेट निम्मे झालेच पाहिजे, हा आमचा हक्क आणि अधिकार आहे. जय विदर्भ. 24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. मराठी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, तर आपण बघत रहा 24 तास. नमस्कार.